निकिता मुळेने घराला ठोकला राम राम आणि रविवारी जाणार घराच्या बाहेर. निकीचे राहिले घरातील फक्त 2 दिवस आणि घरचे झाले खूप खुश. तर मित्रांनो, हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की निकी ही बिग बॉसला खूप TRP देते, त्यामुळे खूप साऱ्या प्रेक्षकांना वाटत असेल की निकी तांबोळी ही घराच्या बाहेर कधीच जाणार नाही आणि फायनलिस्ट ही निकीच बनेल. पण मित्रांनो, तसं काहीच नाहीये. मराठी बिग बॉस हे नॉमिनेशन इव्हिक्शन मोस्टली वोटिंगनुसारच करत असतं आणि वोटिंगची जर बात केली तर निकी तांबोळी आहे नंबर 7 ला. तिला सगळ्यात कमी वोट पडलेले आहेत आणि हिंदी प्रेक्षकांनी पण तिला अजिबात वोटिंग केलेली नाही. तर मित्रांनो, निकीच्या जस्ट वरती 6 नंबरला घनश्याम आहे आणि मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं होतं, जर तुम्हाला निकीला बाहेर करायचं असेल तर तुम्हाला घनश्यामला वोट करावं लागेल. तर मित्रांनो, खूप जणांनी ते ऐकून घनश्यामला वोटिंग केली आणि त्यामुळे मित्रांनो घनश्यामला चांगल्यापैकी वोट पडून घनश्याम आहे नंबर 6 ला. पण निकी आणि घनश्यामच्या वोटिंगमध्ये जास्त काही फरक नाही आहे. तर मित्रांनो, आता 5 नंबरची बात करायची तर नंबर 5 ला घसरलेला आहे अभिजित सावंत. हो मित्रांनो, नंबर 5 ला अभिजित सावंत घसरलेला आहे. त्याचं कारण मला माहीत नाही, अभिजित का बरं घसरलाय. अभिजित नंबर 4 ला स्टेबल खेळत होता, सॉरी नंबर 3 ला स्टेबल खेळत होता, पण तो आता खाली उतरून नंबर 5 ला आलेला आहे. तर मित्रांनो, नंबर 4 ला आहे अरबाज पटेल. हो मित्रांनो, नंबर 4 ला अरबाज पटेल आलेला आहे. मागच्या 3 दिवसात अरबाज पटेल हा नंबर 5 ला कॉन्स्टंट खेळत होता, पण तो आता त्याची वोटिंग वाढून तो आलेला आहे नंबर 4 ला. मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची, तर इथं पण खूप मोठा बदलाव झालेला आहे. मित्रांनो, नंबर 3 ला आहे डीपी दादा. हो मित्रांनो, कोल्हापूरचे डीपी दादा हे सलग 3 दिवस नंबर 2 ला होते. सूरजला हरवायचा त्यांचा प्रयत्न होता, पण ते आता आर्याकडून हरलेले आहेत आणि ते आलेले आहेत नंबर 3 ला. तर मित्रांनो, भारत राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची, नंबर 2 ला आहे आर्या. हो मित्रांनो, आर्या रॅपर ही नंबर 2 ला आलेली आहे. 3 दिवसापासून ती होती नंबर 4 ला, स्टेबल खेळत होती, चांगले मतं होते, पण तिच्या मतांमध्ये अचानक खूप वाढ झालेली आहे आणि आर्या आलेली आहे नंबर 2 ला. आणि मित्रांनो, नेहमीसारखा 1 नंबरला सांगायची गरज नाही, राज्य करतोय सूरज चव्हाण नंबर 1 ला. हो मित्रांनो, नंबर 1 ला सूरज चव्हाण आहे आणि सूरज चव्हाणला 1/2 पेक्षा जास्त वोटिंग आहे आणि याच्यावरूनच कळतं की सूरजवर लोकांचं किती प्रेम आहे. मित्रांनो, इव्हिक्शनची तलवार सध्याला आहे निकी तांबोळीवर. आणि तुम्हाला जर वाटत असेल की निकी बाहेर जाणार नाही, तर असं काहीच नाहीये. सीझन 2 मध्ये पण एक कंटेस्टंट होता अभिजित केलकर म्हणून, तो पण चांगलं कंटेंट बिग बॉसला देत होता, तरी पण त्याला वोट कमी असल्यामुळे बिग बॉसनी त्याला बाहेर काढलं होतं. जरी मित्रांनो निकीला बाहेर काढलं तर ते वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून परत निकीची एंट्री करू शकतात, पण सध्याला कमी वोट आहे आणि निकीच बाहेर जाऊ शकते. पण आता उद्याचा शेवटचा दिवस राहिलेला आहे. शेवटच्या दिवशी जर निकीला चांगली वोटिंग झाली आणि घनश्यामला तेवढी वोटिंग नाही झाली, तर घनश्याम पण घराच्या बाहेर जाऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, निकी आणि घनश्याम मधून कोण बाहेर जाईल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.